शासकीय पडीत जागेत बीज रोपण लिव्हिंग ऑफ आर्ट तर्फे नारायण टेकडी परिसरात 1,00,000 बीज रोपण करण्यात आले. यावेळी अनेक सेवक व मित्रमंडळ उपस्थित होते. महसूल विभाग, तहसील कार्यालय रामटेक, रामटेक सौंदर्य सृष्टी प्रतिष्ठान, वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन, सर्पमित्र, प्राणी मित्र रामटेक तसेच आदित्य अणघा सोसायटी रामटेक, संपूर्ण शिक्षण संस्था रामटेकचा संयुक्त विद्यमाने नारायण टेकडी परिसर मध्ये 1,00,000 बीज रोपण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत बीज रोपण करण्यात आले. तर हरे भरे वृक्ष समृद्धी का लक्ष्यचे स्लोगन असलेले छोटे बॅनर घेऊन सृष्टी सौंदर्य ग्रुप उपस्थित होते. यावेळी ऋषी किंमतकर, भूषण देशमुख, मोगदम सर, रमाकांत वाजगी, सर्पमित्र राहुल कोठेकर, अजय मेहरकुडे, अमोल गाढवे, रवी मथुरे सह नारायण टेकडी सेवक व सर्व मित्र मंडळ उपस्थित होते. तसेच सर्व कॉलेज विद्यालये, तसेच सृष्टी सौंदर्य ग्रुप, वाईल्ड चॅलेंजर ग्रुप, पुन्हा इतर सर्व NGO, तसेच महोदय येथील सरपंच संघटना, तसेच इतर सर्व कॉलेज आणि सर्व NGO यांच्यामार्फत आज रामटेक तालुक्यातील नारायण टेकडीवरती 1,00,000 वृक्षारोपण लागवडीचा कार्यक्रम आज राबवण्यात आला. आज सकाळी 8 वाजल्यापासून जवळपास 11-12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. या ठिकाणी सर्वांनी अतिशय हिरारीने उत्साहाने सहभाग घेऊन आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त, तसेच एक लोकांना वृक्षाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला आहे. नारायण टेकडीवरील जी मोकळी जागा आहे, जी खाली जागा आहे, त्या ठिकाणी हा अतिशय ज्या जे झाडं प्राणी खाणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे बकरी जनावरं खाणार नाहीत आणि ज्यांना पाण्याची आवश्यकता अतिशय कमी आहे अशा प्रकारचे झाडांचे रोपण आज करण्यात आलं. तरी सदर कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यामार्फत सुरुवात करून त्यांनी स्वतः नेतृत्व करून हा आयोजित केलेला आहे. त्यामध्ये सर्वांनी रामटेकवासियांनी, रामटेक तालुक्यातील सर्व संघटना, रामटेक तालुक्यातील सर्व NGO, कॉलेज, सर्व विद्यार्थी